लोकसभा निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगरमधून ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांचं नाव जाहीर करण्यात आलं आणि यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नाराज असल्याच्या तसेच भाजपा किंवा शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या नाराज असल्याच्या चर्चांना अंबादास दानवे यांनी ब्रेक दिला. त्यांनी आज चंद्रकांत खैरे यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली, तसेच पेढा भरवत निवडणुकीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. पाहूयात ते काय म्हणाले. मला असं वाटतं ठीक आहे ना, इच्छा अपेक्षा सगळ्यांच्या असतात. परंतु आता खैरेचा एक ज्येष्ठ नेते, शिवसेनेचा मी कधी नाकारलेलंच नाही आहे. आता पक्षात उमेदवारी दिली तर माझं कामच आहे आणि मी नुसता विरोधी पक्षनेता, मी जिल्हा प्रमुख आहे संघटनेचा, ते सांभाळणं तर माझं कर्तव्यच आहे ना. नसेल तर मग मी त्या पदावर काम नाही केलं पाहिजे, अशी माझी स्पष्ट भूमिका आहे. आणि म्हणून मला असं वाटतं आता संघटनेचं जे काही असेल, निवडणुकीला अजून वेळ, 1.5-2 महिने आहे, पण एक सगळे मिळून ताकदीनं काम करू आणि सीट निवडून आणण्याचा संकल्प आमचं निश्चित. मनानी एकत्र आलेत, मनानी आहेत का नक्की? तण आणि मन काय वेगळं थोडी असतं आमचं. आम्ही दोघं म्हणलो होतो पण तरी तिसरं उभं राहतो म्हणलं नाही आमच्या दोघांपैकी. तिसरा नकार बसू द्या, तिसरा नकार बसू द्या, कुठलं तिसरा नाही बसू द्यायचं. एवढं एकदम कोणतर म्हणला आमचं नाही, आम्ही दुसरं नाही बोलू. कारण कसं आहे, प्रचार करणार की चंद्रकांत खैरेचा करणार? सगळ्यात महत्वाचा पक्ष असतो, सुस्पष्टपणे त्यांच्या तोंडावर बोलतो. कारण पक्ष टिकला तर आम्ही टिकू, बरोबर नाही? आणि त्याच्यामुळे पक्षाचा जो उमेदवार त्याचा प्रचार करणार, आता खैरेचा उमेदवार आहे, काय प्रश्न आहे? इथून पुढे निवडणूक संपेपर्यंत खैरे पुढं नाही करत आलो नाही. तुम्हाला वाटतं तसं आम्ही आमचं काम करत असतो संघटने, ते त्यांची जबाबदारी पार पाडतात, मी माझी जबाबदारी पार पाडतो. याला काही जरूर नाही की रोज गळ्यात गळ्यात घालून फिरणं, असं काही आवश्यक नाही.